हनुमान वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेने रविवार दिवस माझा उपक्रम चालू केला आहे आणि हा उपक्रम खूप चांगला आहे। ह्या दिवसामध्ये ते रविवारी सर्व शाळेतील मुलं शाळेमध्ये येतात आणि त्यांना ते वेगवेगळे कला कृती खेळ शिकवतात। कुठल्या शाळेत येतो तू? मी पोपराते मग शाळा म्हणून। आज काय काय शिकवलं तुम्हाला रविवारचं? चित्रकला, कराटे। कराटे आवडले का? तू याच्या आधी कधी कराटे खेळला होता का? मग कसं वाटतं आज तुला? तुम्हाला याच्या रविवार दिवस चालू करताना सुरुवातीला काही अडचणी आल्या का पालकांकडनं किंवा गावातील लोकांकडनं? रविवार दिवस माझा या उपक्रमाची सुरुवात करत असताना आम्ही सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आम्ही एक मीटिंग आयोजित केली होती आणि त्या मीटिंगला सर्व ग्रामस्थांनी पालकांनी उपस्थिती नोंदवून त्या रविवार दिवस माझा या उपक्रमाचं विश्लेषण केलं गेलं आणि त्यामध्ये काही चांगल्या गोष्टींचा तिथं फोकस केले गेल्या आणि त्यामुळे पालकांना सुद्धा विद्यार्थ्यांचं घरी राहणं किंवा घरी इकडे तिकडे भटकणं रविवारच्या दिवशी ते त्यांना पण तितकंसं आवडत नव्हतं आणि म्हणून विद्यार्थी सुद्धा एका प्रगतीच्या दिशेने किंवा वेगळ्या काहीतरी उपक्रमाच्या दिशेने वाटचाल करत आहेत तर पालकांनी सुद्धा त्यासाठी होकारच दर्शवला। त्यामुळं पालकांचं सहकार्य मिळालं, ग्रामस्थांचं मिळालं आणि त्यामुळं या उपक्रमाला सुरू करताना काही अडचणी आल्या नाही। काय काय शिकवलं जातं तुमच्या शाळेमध्ये? आकाश कंदे, चिकटका, डोंबेस, झेंडे कवायत, हार, तोरण, मुखवटे, पताक कापणे, मुखवटे कापणे। मग रविवारी शाळेत यायला आवडतं का? कंटाळा येतो? अजून काय जे शिकवलेलं आहे ते तुम्हाला घरी देतात का परत? काही ते शाळेत लावतात? हनुमान वस्तीतील शाळेमध्ये रविवार दिवस माझा हे ग्रामीण भागातील मुलांचं तर खरं एक चांगलं प्रयत्न आहे की त्यांना नवीन वाव मिळत आहे, सगळे गुण त्यांना शिकायला मिळत आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये हा उपक्रम चालू होवा, ज्याच्यातून मुलांना पण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्याची संधी मिळेल आणि ते कुठेतरी चमकतील। मी रोहिणी पवार, महाराष्ट्र राज्यातून वल्ली गावातून इंडिया अनहर्ड साली।